हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण दीपावली शहरात मोठ्या उत्साहात साजरा होत असताना दीपावलीतील बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा आणि भाऊबीज हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्याने या दिवशी मार्केटमध्ये उत्साह दिसून आला. 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असणाऱ्या दीपावली पाडव्यानिमित्त सराफ बाजारात सोन्याच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. सध्या 24 कॅरेट सोन्याचा दर हा 51,100 एवढा आहे तर 22 कॅरेट सोन्याचा दर हा 47,500 रुपये एवढा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. आमच्या असंख्य ग्राहकांना या दीपावळीच्या आणि दीपावळीच्या पाडव्याच्या हार्दिक शुभकामनाए. ही दीपावळी सर्व ग्राहकांना आनंदी समाधानी आणि भरभराटीची राहो. यावेळेला दसऱ्यापेक्षा दिवाळीमध्ये थोडेसे सोन्याच्या दरामध्ये चढ आहे, कारण मागणी सोन्याला चांगली आहे आणि येणारा पुढचा मुहूर्त हा लग्न सराई असल्यामुळे गेल्या 2 वर्षात लग्नात लॉकडाऊनमुळे लग्न थोडेसे थांबल्यामुळे आता लग्नामध्ये लग्न करण्याची संख्या आणि गैर खूप असल्याने सध्या मार्केटमध्ये ग्राहकांची सोने खरेदीकडे साधारणपणे वाटचाल आहे किंवा सोनं खरेदी करण्याच्या ग्राहक मनस्थितीत आहे आणि इथून येणारा काळ हा सोन्यासाठी अतिशय व्यवस्थित सुवर्णमय असेल. सध्या सोन्याचा दिवाळी पाडव्यानिमित्त दर हा सर्वसाधारणपणे कमी दर म्हणजे डिस्काउंट रेटमध्येच सध्या सोन्याचे दर आहेत. आजचे सोन्याचे दर हे 24 कॅरेटचे आजचे दर 51,100 रुपये प्रति 10 ग्रॅम म्हणजे 51,000 रुपये पाडवा होता दसरा होता आणि आता 51,100 रुपये. फार मोठी तेजी झालेली नाही आहे. त्यानंतर 22 कॅरेटचा सोन्याचा दर हा 47,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तदनंतर चांदीच्या दरात सुद्धा खूप मोठी वटगट नाही आहे. चांदीचा दरसुद्धा प्रति किलो हा साधारणपणे 58,000 रुपये प्रति किलो याप्रमाणे आहे. पुढील येणारा काळ हा ग्राहकांना लग्नसारे असल्यामुळे दर वाढीव दरातच पाहायला मिळतील. दरम्यान सोन्याचे दर हे विजयादशमीपासून पाडव्यापर्यंत स्थिर असल्याचे सांगण्यात आले. भविष्यात सोन्याचे दर आणखीन वाढतील असाही अंदाज यावेळेस व्यक्त करण्यात आला. दरम्यान याबाबत सराफा व्यापारी असोसिएशनचे उपाध्यक्ष सिद्धाराम शिंगारे यांनी माहिती दिली.